पुढच्या बातमीकडे वळूयात. अभिनेत्री कंगना राणावतनं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत रोष ओढावून घेतलेला आहे. सोशल मीडियावर कंगना राणावत हिच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेण्यात आलाय. 1947 मध्ये भीक मिळाली, स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं असं वक्तव्य कंगना राणावत हिने वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केलंय. कंगनाच्या या वक्तव्याचा भाजप खासदार वरुण गांधी यांनी समाचार घेतला असून हा स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचा अपमान असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. कंगना राणावतनं म्हटलेलं आहे की देशाला स्वातंत्र्य मिळालं नाही तर भीक मिळालेली आहे आणि 2014 मध्ये देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं. दुर्दैव हे आहे की आज काल व्यसनाधीन झालेल्या नटनाट्यांनी काहीतरी वक्तव्य करायचं आणि माध्यमांनी त्याला अफाट प्रसिद्धी द्यायचं. स्वातंत्र्यासारख्या पवित्र आणि मोठ्या गोष्टीबद्दल कंगना राणावत सारख्या बाईला वक्तव्य करण्याचं तेवढी त्यांची अवकात आहे का हे बघावं. कारण या देशातल्या भगतसिंगापासून ते अनेक नेताजी सुभाषचंद्र पर्यंत अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी हौतात्म्य दिलेलं आहे म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. महात्मा गांधींनी सारा देश स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर एक केलेला होता आणि या गोष्टीला जर का कुणीतरी नटी जर का भीक म्हणत असेल तर त्या खरं तर अशा बातम्या दाखवणं चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. हा स्वातंत्र्याचाच नव्हे तर देशाचा अपमान आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.